फुलंब्री तालुक्यातील वाघोळा या गावचा भूमिपुत्र नकुल त्रिंबक गायकवाड हा सैन्य भरती प्रशिक्षण पूर्ण करून आपली जन्मभूमी वाघोळा या गावी परतला. या प्रसंगी गावकऱ्यांनी विकास पाटील गायकवाड याच्या आव्हानाला प्रतिसाद देत त्याची गावभर मिरवणूक काढून महिलांनी त्याचे औक्षण करत स्वागत केले. नुकुलच्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबातील चौथा तर वाघोळा गावचा आठवा सैनिक देश सेवेसाठी रुजू झालाय. या प्रसंगी नुकुल सोबतच त्याचे भरतीपूर्व प्रशिक्षक माजी सैनिक NASG कमांडो आणि शौर्य प्रशिक्षण अकॅडमी औरंगाबादचे संचालक ज्ञानेश्वर कोलते यांचाही गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास शेषराव गायकवाड यांनी केले. तर यानिमित्ताने नुकुल आणि सैन्य दलात पुढील प्रगती करण्यासाठीची जबाबदारी तर वाघोळा गावच्या अधिकाधिक नवतरुणांना आणि तरुणींना सैन्यपूर्व प्रशिक्षण देऊन सैन्य दलात भरती करण्याची जबाबदारी कोलते यांच्यावर वाढली असल्याचे सांगत कोलते यांनी आठवड्यातून एकदा वाघोळा या गावी पूर्व प्रशिक्षण वर्ग आयोजित करावा, त्यातून या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना फायदा होईल अशी विनंती केली आहे. तो किती देश सेवेसाठी जी घडता ती शेतकऱ्याची मुलं करू शकता. कारण खासदार आमदारचा मुलगा कधी सीमेवर जाऊन संरक्षण करू शकत नाही. हा देश चालू आहे हा फक्त शेतकरी आणि सैनिकावर चालू आहे. सैनिक आहे म्हणून हा देश आहे, शेतकरी म्हणून हा भारत देश आहे. हे सगळ्यात मोठे इम्पॉर्टंट वाटते. कारण सहभाग असतो प्रत्येक ठिकाणी या सामाजिक कार्यक्रमासाठी. जे बहुमूल्य आपला वेळ देतात असे सैनिक फेडरेशन जिल्हाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक मित्र सुदामजी साळू. वाघोळा येथील विद्यार्थ्यांचे औरंगाबाद येथील शौर्य पूर्व प्रशिक्षण अकॅडमीत 50% फीसमध्ये सवलत दिल्याचे यावेळी जाहीर करत वाघोळा या ठिकाणी आठवड्यातून एकदा पूर्व प्रशिक्षण वर्ग घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी माजी सैनिक सुदामराव साळुंके, निवृत्ती सुभेदार किशोर लहाने, निवृत्त सुभेदार निवृत्ती गायकवाड, वाघोळ्याच्या सरपंच पुष्पा अरुण गायकवाड, शिवाजी गायकवाड, दौलत गायकवाड, विठ्ठल गायकवाड, अभय गायकवाड, गिरिजाराम गायकवाड, पूजा चंद्रकांत कावळे यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती. महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री.